जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथे काही नळ कनेक्शन धारकांना मुख्य पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाईन्स मधून पुरवठा केल्याची तक्रार वकील नवनाथ बाळसराप यांनी माहिती अधिकार वापरून मिळवली होती. त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी जुन्नर यांच्याकडे पाठपुरवठा करून सदर नळ कनेक्शन काढण्यात यावे अशी मागणी केली. परंतु गटविकास अधिकारी जुन्नर यांनी सदर कनेक्शन कट करून उपवाहिनी टाकून नळ जोड द्यावी असा आदेश सध्याच्या दुष्काळ परिस्थितीचा आधार घेऊन दिला आहे. मी दिनांक 12/12/18 रोजी ग्रामपंचायत सावरगाव येथे ज्या पाण्याची जी मेन लाईन आहे याला जे मेन कनेक्शन धारक आहे यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज केला होता. सदर मेन कनेक्शन धारक कोण आहेत तर सोपान जनाजी जाधव, अशोक विठ्ठल बाळसराप, भगवान विठ्ठल बाळसराप हे तिघा जणांच्या मेन लाईनवर कनेक्शन आहे. त्याच्यानंतर काय केलं, त्या पत्राला अनुसरून बी डी ओ साहेबांनी ग्रामपंचायतला आदेश दिला का सदर मेन लाईनचे कनेक्शन तात्काळ काढण्यात यावे. कारण महाराष्ट्र शासनाने सावरगाव हे जे गाव आहे तर दुष्काळग्रस्त म्हणून डिक्लेअर केलेले आहे. त्याच्यानंतर आदेश देऊनसुद्धा ग्रामसेवक यांनी आजपर्यंत कुठल्याही तागात कुठल्या पद्धतीची कारवाई केलेली नाही. तदनंतर ग्रामस्थांनी 27/5 रोजी 61 जणांच्या सहाय्यांनीशी तक्रार अर्ज दाखल केलेला आहे, ग्रामपंचायतलाही केलेला आहे, पुन्हा गटविका बी डी ओ साहेबांनाही केलेला आहे आणि वरती सी ओ साहेबांनाही तक्रार अर्ज केलेला आहे. तरी आजपर्यंत कुठल्याही पद्धतीचा साधा कॉग्नन्सही घेतलेला नाही आहे. सदर हे मला असं वाटलं का सदर मेन कनेक्शन धारक आणि मेन कनेक्शन धारकांना हे जे ग्रामसेवक आहेत, सरपंच आहेत, ते पाठीशी घालतात तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण आज दुष्काळासाठी सर्व वनवन फिरत असतात, सर्व ग्रामस्थ जे आहेत उसाड पाणी येतं सावरगावमध्ये. तरी जर बी डी ओ साहेबांच्या आदेशाला जर सदर ग्रामसेवक जर केराची टोपली जर दाखवत असेल तर ही जी बाब आहे पूर्णपणे निंदनीय. परंतु सदर आदेशानुसार आमची कारवाई प्रोसेस मध्ये असल्याचे ग्रामविकास अधिकारी बाग बी डी ओ साहेबांना तक्रार केली. त्याच्यानंतर बी डी ओ साहेबांनी सर माझ्या याचा कॉग्नन्स घेऊन 18/12 रोजी जे सगळं ग्रामपंचायत यांना डायरेक्शन दिलं का ग्रामपंचायतच्या मेन लाईनला कोणाचे कनेक्शन देता येत नाही आणि तात्काळ गावठी टाकावं म्हणून आदेश केला. माझे सर आमच्या इथं मामाचा भाग आहे, मामाचं नाव पप्पू कुंभार, मामा आजारी असल्यामुळे मी बोलतो त्यांचा बाचा. तर मामाचा ॲक्च्युली इथं भाग आहे तोंडलीचा, तर ते कटरने कापलं गेलेलं आहे. रोजी नाण्या म्हणून 30 तारखेला रात्री घटना झालेली आहे, 10:10 सुमारे ही घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून 2 दिवस झाले रात्री कंटिन्यू 9 वाजल्यापासून आमच्या घरावर दगडफेक चालू आहे. ॲक्च्युली म्हणजे मामाचे आणि आमच्या पण आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे, तर अशी परिस्थिती इथं सध्या आहे. आणि 2 दिवस असल्यामुळे आमच्या घरातल्या लोकांना धक्का बसलेला आहे, तर काही होऊ शकतं आमच्यासोबत आणि काही पण घडू शकतं दगडफेकमुळे झाल्यामुळे. आणि ॲक्च्युली काल माझ्या मम्मीला पण लागला असता दगड, अशी ही घटना होती. म्हणून पोलिसांनी लवकरात लवकर चौकशी करून
आरोपींना पकडले पाहिजे. 0.5 टाइप करू, सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.